गिरीश तर चेतन आणि भावेश ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन नॉन स्ट्राइकला भावेश पहिला चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट तीन पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज आपीस पहिला चेंडू हलका सा कट लागला होता एसटी रक्षकाची थोडीशी मिस्टेक एक डाव डिक्लरेशन जाऊन खात उघडलं जात आहे एका धावेने. सूर्यभेदक मारा आपल्याला वेगवान गोलंदाज पाहायला मिळतो आहे गिरीश ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे नक्कीच पाहू काय कामगिरी केली जाईल. विघ्नहर्ता उडीपडा सी संघ बक्षिसांची बरसात नक्कीच. ओ यावेळेला उंच टोला एक जीवदान मिळतो आहे गोलंदाजाला कारण कालच्या सामन्यामध्ये तीन चेंडू पाच धावांची गरज असताना टर्निंग पॉइंटचा फलंदाज आहे आणि त्यांना मात्र जीवदान दिलं जात आहे. काही घडू शकतं काही होऊ शकतं एक आक्रमक फलंदाजाचा सांगतात कॅच पकडा मॅच पकडा कॅच सोडा मॅच सोडा असं असतं परंतु इकडे काही होऊ शकतं एक चांगला जीवदान मात्र मिळते आहे. एका बाजूला चेतन एका बाजूला भावेश धावसंख्या दोन मेन बाद दोन अशी सध्याची धावसंख्या. गारकरलेंचा चेंडू हलकासा खेळला जातो आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जाईल एकेरी धावाने धावसंख्या गोळा होत असताना पाहायला मिळतात. पावर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे तीन चेंडू तीन धावा बिन बाद अशी सध्याची होळीपाडा सी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा खूपसूरत असा भेदक मारा गिरीश यांचा वेगवान चेंडू आणि ज्या पद्धतीने लेंथ लाईन व्हेरिएशन दिलं जात आहे नक्कीच दोन जीवदानं मात्र नक्की मिळालेली आपल्याला पाहायला मिळाले. एका एक एसटी रक्षकाकडून एक झेल सुटला त्यानंतर सिलमिडॉनच्या क्षेत्रातून एक झेल सुटला. यावेळेला दिशा दिली जाते आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये जागा बनवून चेंडूला रोखलं जाईल या ससुरे क्षेत्र रक्षण पुन्हा एकदा चांगला एक सुरे क्षेत्र रक्षणाचं कमबॅक करून देत असताना आपल्याला मोठा पडा हे संघ पाहायला मिळतो आहे. परंतु धावसंख्या दोन आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या पाच कोणी मारली बिनबाद पाच अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे. नक्कीच आगे कुछ करताना पावर प्लेचा आनंद घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे परंतु गोलंदाज गिरीश सुरेखत गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला हापीचा मारा पुन्हा एकदा उंच टोला दिला जातोय. काय इफेक्ट लावलेले आहेत प्रयत्नांची परिकास्ता परंतु षटकाराला रोखू शकलं नाहीये वाजव डीजे. यस यस धन्यवाद डीजे. तर एका षटकाराने मात्र 100 रुपयाची झाली एक कमाई राजेश माची यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस प्राप्त करून घेतलेलं आहे. पाहायचंय तिकडे जरा तर सुरेख फटका काय फॅट्स लावला गेलेला आहे रोखण्याच्या प्रयत्नामध्ये नक्की ज्याला म्हणतात एक चांगले धन्यवाद डीजे. चला यस आय एम द फिट आणि ऑल इज वेल कारण फिटनेस आपल्याकडे असते आपल्यामध्ये आत्मविश्वास असतो आणि तोच नक्कीच दाखवून दिलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज आहे क्षेत्ररक्षक धावसंख्या 11 पुजलेली पाहायला मिळते आहे. भावेश यांच्या फळीतून मात्र येतोय षटकार 100 रुपयाची कमाई झालेली आहे. पाहूया पुढचा चेंडू फुल टॉसचा चेंडू खेळला जातोय पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल. या वेळेला दोन धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत
चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली आणि दोन धावांनी धावसंख्या 13 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. एका बाजूला गोलंदाजीचा सुरेख माराला तर त्याला प्रत्युत्तर देताना फलंदाज भावेश आपल्याला सज्ज पाहायला मिळतोय. 11 धावांवर खेळतो आहे, संघाची धावसंख्या 13 पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडूला धावा कशा गोळा केल्या जातील, सातत्यतापूर्ण खेळी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडूला दिशा देऊन धावा गोळा करणं हे कौशल्य साकारताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. हा यावेळेला आखूडचा चेंडू हल्कासा कडा घेतला, यष्टी रक्षकाकडून टिपला जातोय. जेल गडी होते बाद कमांडीचे. धन्यवादीचे सुरेख गोलंदाज गिरीश याने मात्र शेवटच्या चेंडू मध्ये टिपलाय एका गडी आणि झटका मात्र दिला जातो आहे पहिला. भावेश एक फटकेबाज फलंदाज बाद झाले इकडे आपल्याला पाहायला मिळाला. तंबूच्या आश्रयाला आलेला तर गोलंदाजी मार्गवर यावेळेला गोलंदाज. कुलदीप गोलंदाजी मार्गवर यावेळेला नक्कीच एक 8 पावलांचा रन अप घेऊन गोलंदाजी मार्क साठी सज्ज आहे. तर नवीन फलंदाज पाहूया या षटकातला पुढचा चेंडू. पाव आपल्याचं दुसरं षटक हाताळणारा कुलदीप आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावसंख्या 13 पर मजल मारली. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडच्या इशाऱ्याला येईल, एक अतिरिक्त धाव दिली जाईल. धावसंख्या 14. तर नरेश जी माचे यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकला 200 रुपयाचं बक्षीस, तर राजेश माचे यांच्याकडून षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. विघ्नहर्ता उडीपाडा सी संघासाठी. पाहूया तर गोलंदाजी मार्गवर कुलदीप पुन्हा एकदा आपल्याला सज्ज पाहायला मिळतो आहे. थोडस वेळ नका घेऊया प्लीज, थोडीशी घाई करा, आपल्याला अजून भरपूर सामने संपवायचे आहेत. यावेळेला बॅक फुटला मिड विकेटला येतो दमदार झटकार. कमांड डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच पुन्हा एकदा 100 रुपयाची कमाई केली जाते आहे. राजेश माची यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लागू होते आहे चेतन यांच्या या षटकाराला. एका चांगल्या पद्धतीने खेळी साकारताना यावेळेला एक पाऊल पुढे स्टेट ड्राईव्ह वन बाउन्सिंग. पाहूया पंचांचा इशारा काय असेल. येतोय कंगडीत चौकार कमांडीचे. धन्यवाद डीजे. येस आई एकविरीला वंदन आपल्याला आकडे पाहायला मिळते आहे. डीजे मास्टर सुरेख सुरेख गाणी देत असताना अमोल जाधव हा एक आंधळा कलाकार एक सुरेख रचन मात्र साकारताना यावेळेला पुन्हा खूपसूरत गेंदबाजी क्या पारी कमा डीजे.
धन्यवाद डीजे नक्कीच कमालीचं गोलंदाजीचं योगदान आपल्याला बाल मध्ये कोणते काय त्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह ताकदीचा शॉट होता आता जबरदस्त पकडाने परतवलं तंबूच्या आसऱ्याला फलंदाजाला चेतन आणि भावेश ही जोडी मात्र ओपनरची तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते आहे. दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. पावरप्लेचा खेळामध्ये काय गोलंदाजीचा मारा दिला जातो आहे. धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते आहे. 24 ऑन द बोर्ड. नक्कीच दमदार 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 खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ओढीपाडा ए संघ तर दुसऱ्या बाजूला मोठापाडा ए संघ आणि ओढीपाडासी असा रंगतदार सामना मैदानाच्या आत. सुरेख गोलंदाजी कुलदीप वाव सुरेख फिरकीचा नाद आपल्याला पाहायला मिळतो आहे. हलकासा पुश केला शॉर्ट कव्हर कडे आणि एक धाव चोरली जाते आहे. एक धावीने धावसंख्या पुन्हा एकदा वळण गेली. धावसंख्या बोर्डावर 25 ऑन द बोर्ड. बॉल झालेले चार चेंडू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूला रोशन आणि भूपेंद्र ही जोडी मैदानाच्या आत खेळी साकारताना ओढीपाडासी संघासाठी पाहूया षटकारांची बरसात पुन्हा एकदा केली जाईल का. परंतु कुलदीप यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटो यॉर्कर लेंथ स्लोअर फुलटोस एंड यॉर्कर काय कमालीची आता आहे पाहायला मिळते आहे. नक्की सुरेख गोलंदाजीचा नजरांना साकारताना कारण असा असा खेळ कधी मोठी फटके तर कधी विकेटचा पतन तर कधी बीट करणारे यॉर्कर लेंथचे चेंडू कसे हाताळायचं हे कौशल्य मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख कमालीची कामगिरी इकडे मैदानात पाहायला मिळते आहे. दमदार दमदार क्रिकेट आगमन ओळीपाडा चषक 2024 च्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळत आहे. फ्लाइट अँड हलकासा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 संपत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 ऑन द बोर्ड आणि 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्की जर सुरेख सुरेख गोलंदाजी त्याला प्रत्युत्तर देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने साकारला जात आहे. परंतु पाहूया रोशन आणि भूपेंद्र या वेळेला ओळपडा सी संघासाठी कुठल्या पद्धतीची खेळी साकारतात. बक्षीस लागले गेलेले उमेशजी माची यांच्याकडून षटकाराला 200 रुपये तर राजेश माची यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. किती जी कमाई केली जाते धावसंख्येला कितीचं वळण दिलं जाते आहे हे मात्र नक्कीच मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. दमदार क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. सुरेख सुरेख खेळ मैदानाच्या आत रंगला क्रिकेटचा सामना. धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. तिसरा षटक घेऊन येतो आहे. भुवनेश गोलंदाज भुवनेश राईट टाइम ओव्हर द विकेट. एक 20-25 पावलांचा रनअप घेऊन तिसरे षटक आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूया रोशन आणि भूपेंद्र या वेळेला मात्र काय कामगिरी करतील ओढीपाडा सी संघासाठी. पुणेश राईट टाइम ओव्हर द विकेट. पंचांना पार करताना पहिला चेंडू येतोय. स्ट्रेट ड्राईव्हला टोला दिला जातो आहे. बाउन्सिंग होतोय. चौकार खणखणीत कमांडेचे. धन्यवाद डीजे. याचा धाव संख्या आपल्याला 30 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. सुरेख आगे कुछ भुवनेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज रोशन नॉन स्ट्राईक. खूप टप्पा वापरला सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू कारण ज्या पद्धतीने चेंडूला वेग आहे आणि लेंथ लाईन पकडली चकमा दिला फलंदाजाला निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजीचं मात्र साजरीकरण या वेळेला भुवनेश यांच्याकडून पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशन यांच्यासाठी सज्ज. टॉप एज येते आहे. हलका सक्काडा आणि डिक्लरेशन झोन मध्ये जात आहे. एक धाव येते. धावसंख्या 1 ने वळेल. धावसंख्या 31 ऑन द बोर्ड असं चित्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चेतन आणि भावेशच्या रूपाने दोघांनी देखील एक एक षटकार मारलेला आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू या वेळेला भूपेंद्र ऑन स्ट्राईक. उंच टोला चेंडू खाली क्षेत्र रक्षक आहे. पाहूया जज केला जाईल. पकडला कॅच परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. कमांडी जे
डीजे नवीन फलंदाज येतोय प्रणय। तर षटकाचे चार चेंडू झालेले आहेत, दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसरं षटक, त्यानंतर ड्रिंक घेऊन जायचं आहे आयोजक कमिटी ड्रिंक्स वाले, षटकाच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं आहे। तर चार चेंडू झालेले आहेत या षटकातले, नक्कीच तीन गडी बाद झालेले आहेत, धावसंख्या 31 वर स्थिरावलेली 31 ऑन द बोर्ड। तर पाहूया सुरेखा अशी गोलंदाजी साकारताना भुवनेश आपल्याला पाहायला मिळतो आहे, नवीन फलंदाज पण आहे, पाहूया त्यांच्याकडे एक खेळी आहे आपल्यासाठी बक्षीस लागले गेलेल्या षटकारासाठी। राजेश माची यांच्याकडून 100 रुपये, तर हॅट्रिक आला उमेश माची यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस। उंचटोला चकवा, पाहूया टिपला जाईल का जेल, नो मॅन प्लस मध्ये आदळला चेंडू, एका धावेवर समाधान मिळते आहे, धावसंख्या एकेरीने वाढेल, धावसंख्या 32 ऑन द बोर्ड। तिसरं षटक मार्गस्थ, 5 चेंडू झालेले, या षटकातला शेवटचा चेंडू असेल, रोशन ऑफ स्ट्राइक या वेळेला, पाहूया शॉर्ट लाईन चेंडू, हलकासा कडा घेतला, टिपला जातोय जेल, परतेल टकाउटला कमांडीचे। आपल्याला पाहायला मिळते 32 ऑन द बोर्ड, होळीपाडा सी संघ, तर गडी बाद झालेली आहे 4, नवीन फलंदाज अरुण आपल्याला मैदानात दाखल झालेला पाहायला मिळतो आहे। यावेळेला मात्र नॉन स्ट्राईकला उभा राहील, तर स्ट्राईकला प्रणय असेल, पाहूया 18 चेंडू आहे शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारली जाईल, 18 चेंडू मध्ये होळीपाडा सी संघ कुठपर्यंत आपलं खेळ साकारेल। नक्कीच आयुष्यामध्ये पत्त्यांचा खेळ, चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं। नक्कीच दमदार क्रिकेट मैदानाच्या आत, मोठा पाडा ए विरुद्ध होळीपाडा यांच्यामध्ये रंगलेला सामना, होळीपाडा संघ फलंदाजी करताना 3 षटकांच्या पश्चात धावसंख्या 32 4 गडी 5 अशी सध्याची स्थिती। तर चौथं षटक आपल्याला गिरीश पुन्हा एकदा घेऊन येत असताना पाहायला मिळतोय, राईट टाइम ओव्हर द विकेट 30-32 पावलांचा रनअप घेऊन येत असताना, आणि पुन्हा एकदा फटका चुकला आहे, जीवदान मात्र मिळते आहे, या संधी आहे प्रणय यांच्याकडे पाहायला जाटेमुळे का मोठा फलंदाज म्हणून होळीपाडा सी संघाकडून, परंतु त्यांना चेंडू एवढे जबरदस्त येतात, भेदक मारा दिला जातोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे। तर एकेरीने धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते आहे, धावसंख्या 33 पे पोहोचावा स्कोर, बहुत ही बेहतरीन पारी को खेला जा रहा है, एक तरफ गेंदबाज एक तरफ बल्लेबाज अपना खेल को प्रदर्शित करते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद इस वक्त अरुण के लिए, गुड लेंथ के लिए गेंद आई और डिक्लेयर जोन में गई है, हल्के से कट लगा था और एक की सहायता से स्कोर में तब्दीली 34-34 ऑन द बोर्ड। धीरे धीरे होल्ले होल्ले करते हुए
आगे बढ़ते हुए होरीपाड़ा सी बिल्कुल गलत गेंदबाज की अगर बात करते खूबसूरत गेंदबाजी का नजारा, लेकिन अगर आप चाहते हैं तो अच्छी बल्लेबाजी साकार सकते हैं। देखते इस वक्त प्रणय क्या करते हैं, क्योंकि जरूरत है एक अच्छे बल्लेबाजी की। छह ओवर का मैच है, करीबन स्कोर कहां तक पहुंचाते हैं, कहां तक निभाते हैं वो भी जरूरी है। लेग स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन मिलेगा यहां पे फिर एक बार। 35-35 ऑन द बोर्ड, धीरे धीरे आगे बढ़ते हुए और मोटापाड़ा एक ही ओर से गेंदबाजी को साकारते हुए। गिरीश बहुत ही बेहतरीन रफ्तार वाली गेंदबाजी साकारते नजर आ रहे हैं, लेकिन लेंथ लाइन को पकड़ना भी बहुत जरूरी होता है। थोड़ा सा प्रेशराइज करने का प्रयास किया जा रहा है, थोड़ा सा वेरिएशन करने का प्रयास किया जा रहा है। शॉर्ट लेंथ की गेंद, यहाँ पे कैच, विकेट का पतन, कम ऑन डीजे। तो एक अच्छे विकेट का पतन यहाँ पे देखने को मिला, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, कोई प्रयास ही नहीं दिया प्रणय के लिए। एक अच्छे बल्लेबाज थे लेकिन वो गेंदे नहीं आई जो चाहते थे, तो काफी अच्छी तरीके से गिरीश ने बांध के रखा, भुवनेश ने बांध के रखा और डकआउट में वापसी देखने को मिली। नहीं बल्लेबाज नरेश, गिरीश की अगली गेंद, थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन। एक बेहतरीन सा मैच, क्योंकि जिस तरीके से देखा जाए कहीं ना कहीं पे 50-50 में चलता हुआ मैच। हाफ स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा, फिर एक बार एक अतिरिक्त रन बनेगा। 36 ऑन द बोर्ड। ये जो रनों की अगर रफ्तार देखेंगे हम, बिल्कुल बिल्कुल धीमी गति से चलती हुई गाड़ी है। और एक तरफ बात करते गेंदबाज को प्रति ओवर प्रति घंटा अपने गेंदबाजी में 110-120 का स्पीड बढ़ाते हुए नजर आ रहे हैं, तो बल्लेबाज धीरे धीरे चलते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार खूबसूरत गेंदबाजी, एक बिंदिया लगी है यहाँ पे डॉट गेंद के माध्यम से, बहुत ही खूबसूरत नजारा गेंदबाजी का। गिरीश इस वक्त में चार गेंदे हुई है इस ओवर की, खूबसूरत गेंदबाजी का नजारा और रोकने का पूरा प्रयास किया जा रहा है। बड़े बड़े शॉट से दूर रखे हैं। अगर ओपनिंग बैट्समैन ने जो दो छक्के लगाए उसके बाद में एक अच्छी पारी कहीं नजर नहीं आई, बिल्कुल रोका गया है। फिर एक बार बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का नजारा, देखिए तालियों की गुंजाई है यहाँ पे इस ओवर की आखिरी गेंद। ये रहता है अगर आपके पास हुनर है तो हुनर को किस तरीके से पेश करना है, किस तरीके से बल्लेबाज को रोकना है, यही नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। काफी खूबसूरत गेंदबाजी गिरीश द्वारा आई। बहुत ही बढ़िया मैच मैदान के बीच में, हर तरफ दर्शकों की भीड़। आए हल्के से कट, डिक्लेयर जोन में जाएगी गेंद। ओवर की समाप्ति, चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 37-37 ऑन द बोर्ड। तर की 37 धावा बोर्डावर लागलेले पाहायला मिळत आहेत या वेळेला आपल्याला, आणि चार षटकांची समाप्ती झालेली आहे। अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे। या 12 चेंडूंमध्ये होळीपाडा सी संघ काय कामगिरी करेल, मोठापाडा ए संघाचे गोलंदाज आता कुठपर्यंत रोखतील, कारण आक्रमकता शेवटच्या 12 चेंडूमध्ये असते। 12-18 चेंडूमध्ये जो खेळ रंगलेला असतो तो प्रेक्षकांना आवडत असतो, आणि तशी खेळ इकडे आता पाहायला मिळेल का? एका बाजूला जर विचार केला तर राजेजी माची आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे, उमेशजी माची यांच्याकडून हॅट्रिकला षटकारांच्या 200 रुपयाचं बक्षीस लागलेला आहे। आतापर्यंत राजेजी माची यांच्यासाठी दोन षटकार लागले गेलेली आहेत। नक्कीच
पुढचं षटक गोलंदाज यॉर्करलँड क्लीन बोर्ड कमांडी जे कमालीची गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये त्याने 2 विकेट आणि 4 धावा दिल्या होत्या, फक्त 6 धावा दिल्या होत्या. सुरेख गोलंदाजीचा नजराना पुन्हा एकदा पहिला चेंडू यॉर्कर लेंथला. तर धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 39 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. भुवनेश्वर गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे, दमदार भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि प्रयत्नांची परिकाष्ठा असणार आहे उडीपाडा सी संघाची. कुठे ना कुठेतरी धावसंख्येला वेगळं वळण करत धावसंख्या अजून सुद्धा 39 स्थिरावलेली पाहायला मिळते आहे आणि 85 पार करून धावसंख्या कशी जाईल ह्याच्याकडे लक्ष असणार आहे. कारण जर विचार केला ज्या पद्धतीने भेदक मारा येतो मोठापाडा ए संघाकडून, त्याच्याकडे देखील फलंदाजीची एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा सुरे गुडलेनचा चेंडू येतो आहे, नक्कीच पॅडवर आदळला आहे निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 39, 3 चेंडू हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला डॉट, अशा पद्धतीचे सुरेख असं गोलंदाजीचं साजरीकरण मात्र भुवनेश आपल्याला देत असताना पाहायला मिळतं. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. गिरीश यांनी 2 षटक हाताळली, पहिले षटक थोडंसं महागड होतं परंतु 2 षटकामध्ये 18 धावा दिल्या आहेत आणि 1 विकेटचं पतन केलेलं आहे. कुलदीप यांनी 1 षटक हाताळलं, 1 विकेटचं पतन, 13 धावा दिल्या. दरम्यान पुढचा चेंडू उंचटला आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये, चांगले रनिंग द बिटवीन, 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने फलक हालेल, धावसंख्या 41. तर नक्कीच सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. तर कुलदीप यांच्याबद्दल सांगत होतो की त्यांनी 1 षटक हाताळलं, 13 धावा दिल्या, 1 विकेट सपतन करून दाखवलं. तर नक्कीच सुरेख सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगला आनंद घेतला. दरम्यान खेळला जातो आहे शॉर्ट लेग कडे चेंडू, 1 धाव येईल पुन्हा एकदा. धावसंख्या 1 ने वधारेल, धावसंख्या 42. शेवटचा चेंडू असेल इनिंग मधला, पाहूया शेवटचा चेंडू भुवनेश यांच्याकडून. तर फलंदाज काय करतो आहे या वेळेला, काय कामगिरी करेल का, एक वेगळा नजराना पाहायला मिळेल का. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 42. खेळायला जातो आहे चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे. यस, एका धावेने संतुष्ट आणि धावसंख्या स्थिर ते हे 43 वर इनिंग संपते आहे. 44 धावा विजयी लक्ष असणार आहे. एकच सॉरी हा ओव्हर झाली यस, 1 रन. षटक संपलेला आहे, धावसंख्या ज्याला ती 44. शेवटचा षटक असेल या षटकातील. लास्टचा चेंडू किती धावा होत्या, 2 धावा. ओके, 44 धावा चाललेले आहेत. कपिल माच्छी लिंगापाडा जिथे कुठे असेल त्याने यायचं आहे. शेवटचा जे गोलंदाजीसाठी आले अजय, 6 गडी गेलेले आहेत. हर्ष आणि अरुण शेवटचे 6 चेंडू मागे मोठे फटके खेळावा लागेल जर मोठे धावा उभारायचे असेल तर.
म्हणजे यांचा पहिला चेंडू हरीश यांना होम ग्राउंड. पहिला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बॅटीची एज लागली. डिक्लेअरच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. एकाच धावाने समाधान म्हणावं लागेल. अरुण माच्छी हार्ड हिटर एक फलंदाज आहे, परंतु थोडेसे थांबलेला आहे. आता बघूया शेवटचे पाच चेंडू. उंचावर खेळलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्र येतो, परंतु दर्शक म्हणून राहील. एक मोठा फटका अरुण यांच्या फळतून. मी म्हटलं होतं एक मोठा फलंदाज आहे. 100 रुपयाचे पारितोषिक डीजे. थँक्यू डीजे. 100 रुपयाचे पारितोषिक लागले राजेश माची यांच्याकडून. जर हॅट्रिक षटकार राहिलं तर नरेश माची यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिकची संधी तुम्ही फायदा घेऊ शकता. अरुण दुसरा तिसरा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची एज लागली. एक डाव पूर्ण केलाय. आणि आता 1+ विकेट सॅक्रिफाईस केलाय अरुण साठी हरीशाने आपली विकेट. आता हरीशची जागा सांभाळण्यासाठी सिलेक्ट ती सूरज. धावसंख्या 52 ऑन द बोर्ड. त्यांचं काय झालंय चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. या इनिंग ब्रेक नंतर विघ्नहर्ता ओडीपाडा ए वर्सेस लिंगापाडा बी दोन्ही संघाच्या कर्णधार येऊन नाणेफेकी करून घ्यायचा आहे. 52 धावा झालेला आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी. अरुण अरुण यांच्या फटकेने एक मोठा फटका आलेला आहे. बघूया दुसरा मोठा फटका येतोय का. पुन्हा मारलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक महेंद्र. चांगले क्षेत्ररक्षक आहे. आणि विकेट विकेट गमावलेला आहे डीजे. थँगडीजे आता फलंदाजीसाठी गेले ते विजय. 2 चेंडू बाकी या इनिंगचे. या इनिंग नंतर विघ्नहर्ता ओडीपाडा ए आणि लिंगापाडा डी दोन्ही संघाचा कर्णधार यायचा आहे. यॉर्क चेंडू पंच विकेट कॅच आउट. रनआउट पंच रनआउट की कॅच आउट. कॅच आउट ओके. शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या गडी. धावसंख्या 52 52 धावा. लेफ्ट हँड फलंदाज एका अविनाश. शेवटचा चेंडू
शतरक्षण लावून घ्या. शेवटचा चेंडू स्ट्राइक करत आहे अविनाश. लास्ट विकेट अविनाशाने उंचावर उचललेला फटका. चेंडू खाली उमेश आणि गरीब बाद जरा ताकदने मारला असता तर षटकार केला असता. थँक्यू डीजे. चला विघ्नता ओरुपाडा ए आणि लिंगापाडा बी दोन्ही संघाचा कर्णधार यायचा आहे. नाणेफेक करून घ्यायचा आहे. किशन माची ओरुपाडा. किशन माची ओरुपाडा आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे.
चला फलंदाज गाई करा, लिंगा पर आधी आपला निर्णय सांगायचा आहे। लवकर जायचा प्लीज, खूप उशिरा घेतलाय तुम्ही, एक चेंडू घेऊन जा। क्षेत्रक्षण लावून टाकलेलं आहे, दोन फलंदाज लवकर जायचंय। ओपनिंग फलंदाज गिरीश आणि अजय, पहिला षटक घेऊन आला ते नरेश नरू। जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय तो मोठा वडा या संघासमोर 53-53 जावा। स्ट्राइक करते गिरीश, नॉन स्ट्राइक अजय। एक चांगला सामना रंगताना दोन्ही संघामध्ये, पहिला चेंडू गिरीश आणि नरू यांचा, नरेश पहिला चेंडू हलका हाताने प्लेस केलाय, एक निर्धाव चेंडू, चेंडू बॅटला नीट आला नाही आणि एक निर्धाव चेंडू। या पुढचा सामना होईल तो विघ्नर्ता ओडीपाडा वर्सेस लिंगापाडा, या दोन्ही सामन्यामध्ये लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू, दुसरा चेंडूला फेकलाय उंच, 100 रुपयाचे पारितोषिक आनंद माची याला 100 रुपयाचे पारितोषिक भेटेल, झेल घेतलाय तुम्ही, आपलं 100 रुपयाचे पारितोषिक घेऊन जायचंय। दुसऱ्या चेंडूला दुमडवलाय गिरीश माची याने षटकार रूपाने, दुसरा चेंडू वेळा चेंडू खाली प्रण येतो आणि विकेट, एक मोठा झटका मोठा बळा या संघाला लागतो, कमबॅक एक तुझी तर एक माझी असं म्हणताना नरेश कमबॅक करताना, दुसरा चेंडू षटकार होता पण दुसऱ्या चेंडू मागे विकेट। फलंदाज पाठवा, तयार ठेवायचे फलंदाज, ज्याने जेल घेतला त्याने जायचंय, अन्यथा पैसे देणार नाही। आपल्याला पारितोषिक लागले ते सिद्धिविनायक मोबाईल शॉप सावता, उमेश माची हेडफोन, उमेश माची याच्याकडून हेडफोन, मंडप जे आपल्याला स्पॉन्सर केलंय ते नरेश माची ओहरीपाडा, मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपल्याला उपलब्ध केले ते संध्या स्पोर्ट्स आशागर, आणि जे आपल्याला पारितोषिक लाभलेले आहे ते या आगवण आगवण या इकडचे सरपंच रुपजी कोल, धर्मा कोल, काशीराम माची, चेतन माची यांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला सहकार्य केल्याबद्दल। आता बघूया चौथा चेंडू मैत्र यांना, शॉर्ट चेंडू होता त्याला उडवलाय परंतु डिक्लेअरच्या झोन मध्ये एकच डाव मिळेल, डाव संख्या त्याला 37, शेवटचे दोन चेंडू बाकी। गिरीश एक मोठा फलंदाज बाद झालाय षटकार मारल्यानंतर विकेट, चौथा चेंडू अजय यांना, पुन्हा शॉर्ट मध्ये चेंडू तोच फटका,
तेच समीकरण सेवाचा चेंडू डाव संख्या आठ चेंडू माकला ओके नवीन बॉल शेवटचा चेंडू चेंडू माकलेला आहे त्याच्या जागेवर नवीन चेंडू देण्यात आलाय स्ट्राईक करत महेंद्र एक षटकार दिला होता परंतु पाच चेंडू मागे आठ डावा खर्च केलाय या षटकातील शेवटचा चेंडू महेंद्र मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली हरेश एक रनावची संधी थ्रो चांगला होता परंतु डायरेक्ट हिटची गरज परंतु एक चांगली रनिंग आणि सिंगल डाव संख्या झाले ते नऊ षटक संपलाय चला क्षेत्रक्षण लावून घ्या दुसरा गोलंदाज तयार करा आमचे आगवण गावाचे सरपंच रुपजीत कोल आणि धर्मा कोल हे आलेले आहेत यांचं आम्ही स्वागत करत आहोत यांनी स्टेजवर समापन व्हायचं आहे काशीनाथ माच्छी याने सुद्धा यायचं आहे दुसरा षटक प्रणय पहिला चेंडू चेंडू खाली हरेस थ्रो चांगला आहे कलेक्शन नाही आणि एक सिंगल ओके व्हॉलंटियर बॅट घेऊन जायचं आहे धाव संख्या झाला की दहा गोलंदाज प्रणय पुन्हा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न सॉरी वाईट कल चेंडू पडला आणि वेगानं गेला होता मला वाटत निर्धाव चेंडू आमचे सरपंच आगवण गावाचे सरपंच रुपजी कोल धर्माकोल कोल रुपजी कोल धर्माकोल याने आपल्या स्टेजवर येऊन समापन व्हायचं आहे आमच्या मंदिराची शोभा वाढवायची आहे धाव संख्या झाले ते बारा महेंदर स्ट्रायकर एक वाईटच्या स्वरूपात नाही एक अतिरिक्त धाव दोन वाईट दोन निर्धाव
जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर हे अतिरिक्त दावा तुम्हाला कमी करावा लागतील. उचलायचा मात्र न होता, परंतु आता पंचाचा निर्धाव असा चेंडू. तीन चेंडू टाकून झाले, डाव संख्या थांबले ती 13 वर. तीन चेंडू मागे 13 डाव खर्च करताना, सॉरी पुन्हा मारण्याचा प्रयत्न, परंतु कीपर कडून चुका. आता पाच धावा आलेल्या आहेत, चार चेंडू मागे. शेवटचे दोन चेंडू, पुन्हा वाईट, थोडस प्रेशर गोलंदाजावर आहे. धावसंख्या झाली ती 15. मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही फेरीला आला नाही. एक बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. शेवटचा चेंडू, धावसंख्या 16. आजच्या सरासरीने खेळताना पुन्हा वाईट, प्रेशर दिसून येते आता गोलंदाजावर. चार वाईट हाताळले, धावसंख्या झाली ती 17 ऑन अ बोर्ड. पुन्हा आता उचललाय, फटका गेला उंचावर, षटकार अजयच्या फडकून आलेला. धावसंख्या झाला ती आता 23. षटक संपलाय, आमचे आगमन गावातले सरपंच रुपजी कोल, धर्मा कोल, काशीनाथ माच्छी याने स्थानापन करायचं आहे. आम्हाला सहकार्य लाभल्याबद्दल तुमचं धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. धावसंख्या झाली ती 23. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू मागे, 30 धावाची गरज. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, चेंडू माकला असेल तर जुना बॉल देण्यात येईल. मी आमच्या संतोष कोल यांचं सुद्धा स्वागत करतो आणि सॉरी बालसी संतोष गुप्ता यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. आम्हाला सहकार्य दिलं तुम्ही, त्यासाठी धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू मागे, विकेट एका लेग बाय च्या स्वरूपाने एलपीडब्ल्यू विकेट.
थँक यू डीजे. थँक यू डीजे. आमचे सरपंच ऋतिक कोल यांचं स्वागत करायचं पुष्प. आता फलंदाजीसाठी केले का हार्ड हिटर फलंदाज भावेश. लिंगापाडा आपला निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी धन्यवाद. धावसंख्यावरती 24. ग्रामपंचायत सदस्य जयेश कोल याने मंडळात स्थानापन्न करायचं आहे. धाव संख्या झाल्या 25. 3 चेंडू टाकून झाल्यात. ग्रामपंचायत सदस्य जयेश कोल यांचं आम्ही स्वागत करतोय. याने स्थानापन करायचं आहे. चार चेंडू टाकून दिला. चार चेंडू मागे चांगली गोलंदाजी नरेश यांच्याकडून. दोन धावा खर्च केल्या. धावसंख्या थांबले ते 25 धावावर. अजूनही 28 धावाची गरज आहे. एक शॉर्ट पिच चेंडू होता त्याला मारलाय सिंगलच्या डिक्लेअर झोनने. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 26. 27 धावाची गरज. 19 चेंडू आणि 27 धावा. चांगला गोलंदाजी हाताळताना नरेश माची यांच्याकडून होता. 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट. मारण्याचा प्रयत्न होता वेगाने बीट केलाय. चांगला गोलंदाजी चांगलं षटक. आता नरेश यांच्याकडून बघायला भेटलं. षटक संपलाय. धाव संख्या झाला ते 26. 27 चं समीकरण. थँक डीजे. धन्यवाद डीजे. याचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रमुख अतिथीगणांचं
आगवण सरपंच रूपजी कोल, काशीनाथ माची, धर्मा कोल, चेतनजी माची, सर्व प्रमुख अतिथीगणांचं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. क्रीडाप्रेमी रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दमदार क्रिकेट आगवण ओळीपाडा चषक 2024 तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. यॉर्करलेनचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी खेळा जातो आहे लॉंगन क्षेत्रामध्ये. वाव सुर क्षेत्रांचा प्रयत्न परंतु रोखू शकला नाहीये. सीमारेषा पार येते खणखणीत चौकार कमांडीचे. धन्यवाद डीजे. यस, 30 धावा बोर्डावर लागलेले आहेत. अजून सुद्धा 23 धावांचं लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज भूपेंद्र राईट टाइम ओव्हर द फुलटा चेंडू दिशा दिली जाते आहे. येते खणखणीत षटकार कमा डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. 36 ऑन द बोर्ड. विजयाकडे मोठा पडा ही संघ आगे कुछ करताना पाहायला मिळतोय. चांगला समाचार घेतला जातो आहे फलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज महेंद्र जबरदस्त खेळी साकारताना एक चौकार एक षटकाराच्या मदतीने एक चांगली खेळी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. सूर्यकशी फटकेबाजी पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच टोला सेट राहिला ब्रँडेड येतोय षटकार कमांडीजे. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र जागा कव्हरला बरं दिलेला आहे. नो मॅन प्लेस आहे. आउटफील्ड करा चेंडू येते सीमारेषा पार. वाजव रे. धन्यवाद डीजे. तर महेंद्र खेळतोय 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 25 धावांवर. तर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46. औ सुरेखा फटकेबाजी यावेळेला मात्र स्क्वेअर लेग ला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते आहे. धावसंख्या 47. विघ्नहर्ता उडीपाडा आहे. संघाच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठाकडे यायचं आहे. विघ्नता ओळीपाडा आहे संघ सगळ्यांनी यायचं आहे. या वेळेला मात्र लोवर चेंडू परंतु व्हाईटचा इशारा. फलंदाज मात्र हुशार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने बघितलं चेंडू व्हाईटला जाणार आहे. कुठल्याही पद्धतीची छेडछाड केली नाहीये आणि व्हाईटच्या इशाऱ्याला येतोय. एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 49. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू सुरेख गोलंदाजीच पुनरागमन देत असताना. यस 49. आता मात्र फक्त 4 धावा विजयाचं लक्ष. तर 12 चेंडू 4 धावा असं समीकरण आहे. नक्कीच विजयाकडे मोठा पडा आहे संघ. आगे कुछ करताना पाहायला मिळतो आहे. 53 धावांचं उद्दिष्ट दिलं गेलं होतं. परंतु चांगला समाचार मात्र महेंद्र जेव्हा एंटायर झाला आणि आक्रमक खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. त्याला साथ आहे भावेश याची. भावेश खेळतो एका धावेवर. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला. हलकासा डिक्लेअर झोन मध्ये जातो आहे. एक धाव येईल. धावसंख्या 50 परिपूर्ण. विजयी लक्ष 3 पावलांवर दूर. एक चांगला सामना एक चांगला खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने ओळीपाडा सी संघाने एक 52 धावांची खेळी साकारली होती. दरम्यान यस गडी बाद होतोय. हलकासा कडा कमांडीचे डीजे मास्टर.
धन्यवाद डीजे. तर नक्कीच सुरेखचा चेंडू लोवर चेंडू हलकासा कडा घेतला एसटी रक्षकाने, मात्र कुठली चूक केली नाही. झेल टीपला परतवलं तंबूच्या आसऱ्याला, फलंदाज झाला. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लोवर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पुन्हा एकदा. धावसंख्या 51, दोन धावा शिल्लक विजय साजरा करण्यासाठी. गोलंदाज आपली दिशा यावेळेला मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये शॉट जातो आहे. स्ट्राइकला रोटेट केलं जाईल आणि धावसंख्या समांतर 52 धावा 52 ऑन द बोर्ड. एका धावेची गरज विजयासाठी, मोठे पडा ए संघाला. आज एकापेक्षा एक सरस संघ फिनाले थे आपण पाहत आहेत आणि हलकासा डिक्लेअर झोन मधून विजय साजरा केला जातो आहे. तनकेज व्यासपीठावरील उपस्थित आगवन अवचे सरपंच रुपजी कोल, धर्मा कोल, काशीनाथ माची, चेतन माची, तसे सदस्य जयेश कोल, संतोष गुप्ता, सहकार्य विलास उमतोल, ग्रामपंचायत सदस्य, या सर्वांचं पुन्हा एकदा व्यासपीठावर स्वागत आणि सुंदरच आयोजन. आपलं जे सहकार्य लागलेलं आहे खूप मोठं, नक्कीच त्यासाठी आपण सर्वांचे धन्यवाद. चला वळूया पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना आहे तो म्हणजे विघ्नहर्ता ओळीपाडा ए विरुद्ध लिंगापाडा डी संघ यांच्यामध्ये पुढचा क्वार्टर फायनलचा सामना खेळला जाईल. धन्यवाद डीजे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय महेंद्र. महेंद्र यायचा आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी आणि मी आगवण ओळीपाडा ग्रामपंचायत आगवणचे ग्रामपंचायतचे आपले सरपंच रूपजी कोल यांना विनंती करेन की त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सिद्धिविनायक मोबाईल शॉप सावटा उमेजी माची यांच्याकडून हेडफोन, तर संध्या स्पोर्ट्स आशागड यांच्याकडून टी शर्ट, असा हा पुरस्कार आहे. सर यायचा आहे प्लीज. महेंद्र यायचंय, महेंद्र महेंद्र मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे, कुठे असेल लवकर या. मोठे पडा महेंद्र, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे टॉस्का बॉस कडे. आकाश 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 महेंद्र, महेंद्र कुठे असेल त्याने यायचं लवकर. टॉस्का बॉस, यस कॅमेरामन आपली नजर फिरवायची आहे टॉस्का बॉस कडे. यस सर, महेंद्र ये लवकर, आपले अतिथी वाट बघतायत. तर आगमन सर, आगमन ग्रामपंचायत.